तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये काही सामान्य विज्ञानाचे प्रश्न डिस्कस करणार आहे जे परीक्षेमध्ये पाडण्याची दाट शक्यता आहे व्हिडिओ एकदम आपल्याला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि प्रत्येक प्रश्नामध्ये आपल्याला तीन सेकंदाचा वेळ मिळणार आहे तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न काय अन्न पदार्थाची ऊर्जा कोणत्या परिणामामध्ये मोजली जाते जे काही अन्न पदार्थ आहेत त्याची ऊर्जा कोणत्या परिणामामध्ये मोजली जाते तर अन्न पदार्थाची ऊर्जाही कॅलरीजमध्ये मोजली जाते लक्षात ठेवा कॅलरीज चला पुढचा प्रश्न आहे बघा इन्सुलिन हे प्राण्यांच्या कोणत्या अवयवामध्ये असणारा संस्प्रेरक आहे पटकन आन्सर त्याचे आपल्याला तीन सेकंद मिळतील इन्सुलिन हे प्राण्यांच्या कोणत्या अवयवामधून स्रवणारं संप्रेरक आहे राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक डी स्वादुपिंड कोणत्या स्वादुपिंड स्वादुपिंड ही आंतरस्रावी त्याचप्रकारे बाह्यस्रावी ग्रंथी आहे इन्सुलिन हे संस्प्रेरक शरीरामध्ये जे काही साखर असते ते साखरेचं प्रमाण काय करते नियंत्रित करते तीन नंबरचा प्रश्न आहे बेडूक हा कोणत्या वर्गातील प्राणी आहे तर बेडूक हा कोणत्या वर्गातील प्राणी उभयचर वर्गातील प्राणी लक्षात ठेवा उभयचर भारतात आढळणाऱ्या बेडकाचं शास्त्रीय नाव काय राना टायग्रीना लक्षात ठेवा राणा टायग्रिना आणि हा समपृष्ठ रज्जू उभय र उभयचर प्राणी कोणता समपृष्ठ रज्जू उभयचर प्राणी आहे मानवी शरीरामध्ये हाडांशी हाडे जोडणारी ऊती म्हणजे काय मानवी शरीरामध्ये हाडांशी हाडे जोडणारी ऊती म्हणजे काय राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक ए अस्थिबंध ज्याला काय म्हणतो अस्थिबंध अस्थिबंध लवचिक आणि मजबूत असतो अस्थिबंधामुळे काय होतात दोन हाडे परस्परांशी जोडलेले असतात शरीराचा आकृतीबंध यामध्ये काय होतं स्थिर राहतो कसा राहतो स्थिर पाचवा प्रश्न आहे बघा कांदे बटाटे इत्यादींना कोंब न फुटण्यासाठी त्यावर कोणत्या किरणांचा मारा केला जातो कांदे बटाटे इत्यादींना कोंब न फुटण्यासाठी त्यावर कोणत्या किरणांचा मारा केला जातो तर आपल्याला आहे कांदे बटाटे फुटू नये म्हणून त्यावर गॅमा किरणाचा मारा केला जातो जे काही साठवलेले कांदे बटाटे त्याचबरोबर विविध फळे असतात त्यांना मसाले त्याचबरोबर दीर्घकाळ टिकवण्यासाठी त्यांना काय केलं जातं त्यावर गॅमा किरणाचा मारा केला जातो मधमाशीच्या पोळ्यातील मधमाशा एकमेकांना कशा ओळखतात मधमाशीमधले जे काही पोळे त्यामधील ज्या काही मधमाशे एकमेकींना कशा ओळखतात तर कशा ओळखत असतील तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए दोन दन नृत्याद्वारे आपल्या अंडे ओळखाच्या दन नृत्याद्वारे मधमाशेच्या पोळ्यातील मधमाशा एकमेकींना दन नृत्याद्वारे ओळखतात मधमाशेच्या फलित काम कामकरी राणी मधमाशांची निर्मिती होती तर अफलित अंडपेशेपासून नर मधमाशा तयार होतात कोणत्या नर अफलित फलितपासून काय होते कामकरी आणि राणी मधमाशांची निर्मिती होते तर मित्रांनो हा क्लास तुम्हाला फ्रीमध्ये बघण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक लिंक टाकलेली आहे लिंकवर क्लिक करून तुम्ही पूर्णपणे हा क्लास फ्रीमध्ये बघू शकता आपल्याला काय करायचं आहे यस एम बी दहा हा आपला कोड यूज करायचा आहे आपल्याला जर कोड मागितला तर यस एम बी दहा हा लक्षात ठेवा ध्यानात थे ठेवा मनात ठेवा यस एम बी दहा हा आपला कोड आहे हा क्लॉस कोड यूज करून तुम्ही क्लास पूर्णपणे मोफत पाहू शकता त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्ही अजूनसुद्धा अनअकॅडमी ॲप्लिकेशन डाउनलोड नस केलं तर डाउनलोड करून घ्या आपल्या काय करायचं आहे स्टोर नावाचं ॲप असतं त्या ठिकाणावरून आपण व्हॉट्सअप वगैरे डाउनलोड करतो त्या ठिकाणामध्ये अनअकॅडमी तुम्हाला ती शर्ट नाव दिसत अन अकॅडमी नाव सर्च करून डाउनलोड करायचं आहे आणि आपल्याला तुम्ही आपला कोड काय बघा एस एम बी दहा हा आपला कोड आहे हा कोड यूज केल्यानंतर तुम्हाला परिपूर्ण मोफत क्लास पाहता येतील